अंजली तुला जरा वेगळं काम आहे. तू स्टोर रूम मध्ये जा, सगळे औषधं चेक कर, शिवाय सगळे रिपोर्ट पडताळून बघ आणि दुपारी मला जॉईन हो. काय हा बॉक्स घेऊन माझ्या बरोबर जरा स्टोर रूम मध्ये चला ना प्लीज. सावकाश तू आता स्टोर रूम मध्ये जा. एवढी सगळी औषधं कोणासाठी हवी आहेत? गावाकडे आमचे क्लिनिक आहे. हा त्या क्लिनिक साठी आम्ही नेहमी इतना औषधं घेऊन जातो. सिंपल इथे सही लागेल. हा द्या करतो. तुमची नाही, तुमच्या त्या बॉस दादांची. माझी सही घे आणि ते मास्टर राऊत सरांना देऊन. ठीक आहे मॅडम, ते स्टोर रूमचा मास्टर देता का जरा? हो जरा वेळ थांबाल का? कारण एका मुलाची सही राहिली आहे तेवढी. अरे आलात तुम्ही? आले का तुमचे ते दादा बॉस? यांची सही राहिली का? अहो मॅडम, हे नेहमी औषधी नेतात आपल्याकडून. हो पण कोण येते? अहो जनार्दन सरांच्या ओळखीचे आहेत, आपल्या विश्वासातली माणसं आहेत. बोललो होतो ना वहिनी मी. सॉरी मॅडम. नाही ते सगळं ठीक आहे प्रदीप, पण सही तर करावीच लागेल ना त्यांना आत्ता, तेही माझ्या समोर. काय ना, उद्या जर का काही प्रॉब्लेम झाला तर मग रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे ना. नाही मॅडम, तुम्ही निश्चिंत राहा, असं काही होणार नाहीये. आणि सगळी औषधं आपल्या उशीर होतोय आपल्याला, तर निघायला पाहिजे. हा उशीर होतोय मॅडम, देता का तेवढं प्लीज? या ओके एक मिनिट. औषधं नकोय. औषधांचो विसरलच होतो. हो हवी आहेत, हवी आहेत, घेतो घेतो. सावकाश. हो थँक्यू. हा कुठे गेले सर? सर झालं काम, इथे सही करा. थँक्यू 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 सो मच सर. पण मला कळलं नाही सर. मला कळलंय तुला काय नाही कळलंय ते मला कळलंय, नंतर तुला कळेल की तुला काय नाही कळलंय. वा शायरी बोललो. नाही सॉरी सॉरी. नाही सर पण मला नाही कळलं काय कळायचं ते. नंतर कळेल ना तुला. हे बघ, रोज प्रॉमिस तुला, रोजची शपथ आहे तुला, यातलं कोणाला काहीही कळता कामा नाही प्लीज. ठीक आहे सर, नाही कळणार पण कळेल कळेल तुला सगळं कळेल. अरे ते बॉक्सेस घेऊन आता जा, मी नंतर बाईक वरून येतो. हो मी एकट्याने कसं नाही होईल, हे जड होईल मला एकट्याला. मग काय हॉस्पिटल पाठवू तुझ्या मदतीला? हा चालेल चालेल. काय चालेल, ठीके हे पैसे ठेव आणि निघ, माझ अजून पॅकिंग बाकी आहे. तुम्ही लवकर या. हो रे येतो जा. आणि मॅडमना पण घेऊन या. तू जा रे. राहिलं ज्याचं करावं भलं तो म्हणतो तू जा रे. जातो. सुटलो बाबा एकदाच. हा पण मज्जा आली. सर काय करताय तुम्ही? काय नाही बस निघायची तयारी, पॅकिंग करतोय. बोल ना. आय होप मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. अगं हे नाही, अजिबात नाही. काय विशेष? नाही काहीच विशेष नाही. ऍक्च्युली आज हॉस्पिटलमध्ये मला एक खूप फनी मुलगा भेटला. हो आणि त्याचं नावही तेवढंच फनी होतं. काय? ग्लुकोज. आवडलं तुला? हा म्हणजे ग्लुकोज हे काही नाव आहे काय? एक्झॅक्टली पण हेच त्याचं नाव आहे. स्टोर रूम मध्ये आला होता काही औषधं घेण्यासाठी. म्हणे कोणीतरी बॉस आहे त्याचा, त्याचं क्लिनिक आहे गावात. सो
म्हणून त्याला औषधं घ्यायची होती. अंजली, तुमच्या त्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये सगळे नमुनेच भरलेत ना सर? असं नका ना म्हणू तुम्ही, पण माहितीये का मला जास्त गंमत कसली वाटली? तुम्हाला सतत वैनी वैनी म्हणत होता. वैनी म्हणाला तो तुला? म्हणजे डायरेक्ट वैनी? तुमचं हॉस्पिटल खूपच घरगुती दिसतं, म्हणजे फॅमिली हॉस्पिटल आहे का तुमचे? सोड का ते हॉस्पिटल. सर तुम्ही सतत माझ्या हॉस्पिटलला का नावं ठेवत असता? असे बरे किती वेळ फोनवर बोलायचं ते? हॅलो सर, ठेवला. काय झालं? माझं एक काम करशील का? कुठल्या फळीवरून कुठला डबा काढून द्यायचा आहे? असलं काही करायचं नाहीये, हॉस्पिटलमध्ये या दोघांना डबे नेऊन द्यायचे. हॉस्पिटलला नाही जाणार मी. अरे का असेल, जा ना, बाहेरचं खातील नाही तर ते दोघं. नाही मला उशीर होतोय, निघायचंय मला हॉस्पिटल. असं किती लांब आहे आपलं? एक काम सांगितलं तर हजार कारण सांगतोय. सा बर दे, आता काय ते नीट ठेव, पिशवी पडेल. अरे देवा, एक सांगायचं राहिलंच याला, यांना फोन करते. बोला भाई साहेब. हा, असीम बरोबर टिफिन पाठवलाय मी, बाहेरचं खाऊ नका. अगं काय, कशाला दगदग करतेस तू? एक दिवस खाल्लं असतं आम्ही बाहेरचं तर काय? नाही नाही नको. आणि ऐका ना, त्यामध्ये जो छोटा डबा आहे ना तो अंजलीसाठी पाठवलाय मी. असीमला सांगायचंच विसरले, अंजलीसाठी सरप्राईज आहे त्याच्यात. बर. याच टॅबलेट कंटिन्यू करायला सांग. हा, आत्ताच जाऊन सांग. काय झालं? काय असीम, सकाळपासून बघतोय मी तुला, तू थोडासा गडबडलायस, काही झालंय का? झाली असती गडबड, झाली असती होता होता राहिली. म्हणजे जायचंय ना मला, निघायचंय त्या गडबडीत मी. बाकी बाकी काही नक्की? म्हणजे तो बस स्टॉप वर सकाळी काही गडबड? ओ ओ, चॅलेंज जिंकलो मी, जिंकलो जिंकलो चॅलेंज मी जिंकलो. मस्त खेळले सगळे, मस्त. तुम्ही टिफिन विसरलात आणि इथे मला यावं लागलं टिफिन घेऊन. अरे व्हेरी सॉरी. काय झालं, सकाळी माझी इतकी घाईघाई झाली ना, मला निघताना ते लक्षातच आलं नाही की हिने टिफिनची पिशवी दिली नाही. एक दोन तीन, एक दोन. हा हा यश, हे तू माझ्यासाठी का टिफिन पाठवलाय तिने? मी अरे जयूनी शिरा पाठवलाय. शिरा? वा. अंजलीसाठी पाठवलाय तिने. निघतो मी. अरे तू, अरे थांब, तू थोडासा खाऊन जा. मी निघतो निघतो. अरे ए असीम, मैं कमेंट सर.
ये 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 सर मला बोलवलं तुम्ही? येस बस. अगं बस सर जयश्रीनी खास तुझ्यासाठी शिरा पाठवला. माझ्यासाठी? हाउ स्वीट. ये गे आत्ता हो काय हरकत काय बस तू आधी खाली बस. गतीने एवढा पाठवला आहे तर चाकून तर बघशील की नाही. ये खाऊन बघ. छान अननसाचे तुकडे वगैरे घालून केलाय तिने. मस्त करते जेव. सर घ्या. नाही नाही माझा डबा आलाय ना तू घे की तुझ्यासाठी पाठवलाय का. शिरा खूप आवडतो ना तुला? खूप आवडतो. कसा झालाय? माझी आई असा करते सेम. तिची आठवण आली. तर थँक्यू सांगा नक्की. माझच केबिन आहे. तुमचं काय चाललंय? नाही काही नाही काही काही चाललं. कोण आहे बाहेर? काय बघतोयस तू बाहेर? बाहेर बाहेर पेशंट्स. पेशंट्स हॉस्पिटल. बस ना तू तिथे. बस बस अरे बस बस तू तिथे बस. अरे बस 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 बस. काहीतरी गडबड आहे. तू विचित्र वागतोय. गडगड गडबड कसली? तू विचित्र वागतोयस. मी म्हणजे? अरे इतका हँडसम सक्सेसफुल फॉरेन रिटर्न मुलगा आणि साधे एक अफेअर ना. हे काय अचानक सुचलं तुला आज? नाही 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 अचानक नाही. मला खरंच कधी कधी प्रश्न पडतो चिंटू इतक्या सुंदर सुंदर मुली तुझ्या आजूबाजूला असतात. एकही आवडली नाही. मी खूप बिझी असतो. हे प्रेमात वगैरे पडायला वेळ नाही माझ्या. बिझी माणसं प्रेमात पडत नाही. हे काय उत्तर झालं काय? कोणीतरी तर आवडत असेल तुला. रोज भेटणारी एखादी जवळची मैत्रीण. हा जवळची मैत्रीण पण आवडू शकते पण आपण सिरियसली घेत नाही ना. सध्या माझ्या मनात फक्त नवीन हॉस्पिटलचा विचार. काय आहे काय उत्तर झालं काय? हा डार्लिंग देअर मस्ट बी समवन हू लाईक्स यू. कसं आहे तिला तू आवडत असेल तुला माहित नसेल की तिला तू आवडतो. ब्रदर यू नीड टू ओपे इन युअर अँटीना. हे काय बडबडतोयस तू आज? आणि माझं सोड. मला सांग कोणाकडे बघत होतास तू बाहेर? कोणीतरी नक्कीच होती. होती छजे मुलगी आणि मी काही नाही रे. हे बघ मी तुला इथे काहीतरी महत्वाचं सांगायला आलोय. काय? अरे सांग. आईने टिफिन पाठवलाय तो खाऊन घे. काय? काय नाही बाय. अरे
सॅल्यूट. हळू सावकाश, हळू हळू. ये हळू. काय म्हणतो सर, कशात? मजेत मजेत. चल हळू. इथेच येते. आता कसं वाटतंय तुम्हाला दादा? तुम्हाला थंडी वाजते का? ओके, मी चेक करते. इथे इथे बघा जरा. हा काय होतंय? तुम्हाला टेम्परेचर आहे का? पाणी पाणी देते. थांबा थांबा. हो हो, देते देते देते. हे घ्या हे घ्या. उठा उठून उठून बस. काय काय झालंय तुम्हाला? काय? हा ओके 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 ओके. नाही देत नाही देत नाही देत. हा बेड लहान दिल. त्यांची उंची वाढली आहे का? तुम्हाला नक्की काय होतंय दादा? एक मिनिट, मला जर तुम्ही चेक नाही करू दिलं तर मला कसं कळणार काय होतंय ते? हा मला मला एकदा चेक करू देता. बरं 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 बरं. एक्झॅक्टली काय होतंय? ओके, नंतर चेकअप करू. मी मी वॉर्ड बॉयला पाठवते. हा याला म्हणतात वाट लागणे. हळू हळू. सावकाश सावकाश. हे कोण? माझा बेड यार. हो मॅम. अरे सर आहेत आमचे. पण सर तुम्ही असे अचानक? बघत होतो म्हणजे कम्फर्टेबल आहे का, व्यवस्थित आहे का. अच्छा, उंच बेड बनवलं हवे ना. दादा दादा या इथे झोपा. दादा इथे झोपा. सावकाश सावकाश सावकाश. झोपा झोपा. वा, तुमची तब्येत बरी आहे ना दादा? हो. बरं वाटतंय दादा? औषध घेतलं का तुम्ही दादा? हो. आराम करा दादा. नाही ओके. तू बिझी नसशील तर चहा घ्यायचा. हो आत्ता. कमाल आहे, मला म्हणाले लवकर ये आणि स्वतःच आले नाही येत अजून. हो. हाय हाय. आलीस? हो. तुम्ही इथून कसे काय आलात? इथून म्हणजे इथून तर यायचं असतं. हे तुझं हॉस्पिटल आहे? हो. म्हणजे हे संजीवनी हॉस्पिटल तुझं आहे? म्हणजे हे तुझं हॉस्पिटल आहे? वाव. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं की हा एकच एंट्रन्स आहे. तर मला असं वाटलं की तुम्ही इकडून याल.